अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। उद्या गणेश चतुर्थी, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच जण लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट बघत होते। अखेर उद्या बाप्पाचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी आज सर्वजण बाप्पांच्या आगमनाच्या तयारीत लागले आहे। त्यासाठी जामनेर शहरातील बाजारपेठा देखील बाप्पांच्या सजावटीच्या वस्तूंनी सजल्या आहेत। मार्केटमध्ये मखर, पूजेच्या वस्तू, सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू तसेच बाप्पांच्या सुबक आकर्षक मूर्त्यांचे स्टॉल जागोजागी पाहायला मिळत आहे, त्यामुळे संपूर्ण मार्केट गजबजून उठले। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्या बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच प्रतीक्षा असते, त्या बाप्पांचं आगमन अवघ्या एका दिवसावरती येऊन टिपलेलं आहे। त्याच अनुषंगाने संपूर्ण जामनेर शहरामध्ये बाजारपेठ एकदम गजबजलेली असून विविध प्रकारच्या गणेश मूर्ती बाजारामध्ये विक्रीसाठी दाखल झालेल्या आहे। अशाच आपल्या सोबत आहेत गणेश मूर्ती विक्री आपले ज्ञानेश्वर भाऊ आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर भाऊ, मला सांगा तुम्ही किती वर्षापासून गणेश मूर्तीचा व्यवसाय? आपला पहिलंच वर्ष आहे यावर्षी। तरी आपण मालेगावहून माल आणलेला आहे, मालेगाव नाशिक। तर साधारणतः या ज्या गणेश मूर्ती आपल्याकडे आहेत त्या काय किमतीच्या आहेत? आपल्यापाशी स्टार्टिंग 101 पासून आहे तर 2500 पर्यंत आहे। आपण आकर्षित मूर्ती आणलेल्या आहे जामनेर तालुक्यामध्ये। सर्व भाविक भक्तांना गणेशोत्सवाच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या गावातील एक संदीप भाऊ जरवाल यांचं यावर्षीसुद्धा ज्या ठिकाणी गणेश मूर्तींचं दुकान त्यांनी थाटलेलं आहे, सर्वांना परवडतील अशा आकर्षक आणि सुंदर मूर्त्या या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहे। प्रत्येकाच्या बजेटनुसार मूर्ती घेण्याची त्यांनी व्यवस्था करून दिलेली आहे। सार्वजनिक गणेश मंडळ असेल किंवा घरगुती गणपती उत्सव असेल, यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मूर्त्या विविध प्रकारच्या आकर्षक रंगामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि सर्वांनी आवर्जून या ठिकाणाला एक वेळ भेट द्यावी असं या। आणि हे दुकान जे आहे, 12-13 वर्षापासून हा मूर्ती विक्रीचा व्यवसाय इतर व्यवसाय सांभाळून ते करत आहेत। आपण सर्वांनी या स्टॉलला एक वेळ अवश्य भेट द्यावी एवढं या ठिकाणी मी सांगतो। आज आपण गणेश मूर्ती खरेदीसाठी आलेलो आहात, कशा पद्धतीचे दर वगैरे काही वाढलेले आहे का मूर्तींमध्ये? नाही, पूर्वीप्रमाणेच रेट आहे आणि छान अशा मूर्तींना कलरिंग आणि छान असं मूर्तींचे डिझाईनिंग आलेले आहे आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी आम्ही संदीप भाऊ जलवार यांच्या दुकानावर नेहमीप्रमाणे घेऊन जात असतो आणि याच वर्षी जे मागील ज्या रेटामध्ये मूर्ती आहे त्याच रेटमध्ये त्यांनी आज विक्री करत आहे आणि छान अशा मूर्त्या ते घेऊन आलेले आहे। कोरोनाच्या कालखंडानंतर यावर्षी गणेश उत्सवामध्ये आपल्याला काही अधिक उत्साह वाटून येत आहे का? कोरोना काळानंतर आता मागच्या वर्षीपेक्षा ह्यावर्षी जास्तच उत्साह वाढणार आहे, कारण कोरोनामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये गणेश उत्सव हा साजरा होत नव्हता। आता लोक फार उत्साहुक आहे आणि मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जात आहे। गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वांनाच झालेली आहे। आपल्यासोबत आहे गणेश भक्त, त्यांनी देखील इथं गणेशाची मूर्ती घेतलेली आहे। आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। भाऊ, काय सांगाल, काय भावना आहे आजच्या दिवशी? उद्याच्या दिवशी गणेशाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। सालाबादप्रमाणे गणपती नेहमी बसवत असतो आम्ही आणि गणपती बाप्पांच्या आगमनाची खूप आतुरता असते। आतुरता म्हणजे गणपती बाप्पांची आतुरता अशी असते की सर्व लहान पोरांना आणि पूर्ण परिवाराला एक आनंदाचा सण म्हणून आपण मनवतो। मागील 2 वर्षामध्ये कोरोनामुळे बऱ्याचशा सणोत्सवावरती बंदी आलेली होती, परंतु आता सर्व काही बंदी उठलेली आहेत, तर आपल्याला मार्केटमध्ये फिरत असताना कसं जाणवलं? आता खूप छान जाणवलं, कारण पहिल्यासारखं परत वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता कोरोनासारखा बाप्पांच्या कृपेनं हा कुठल्याही प्रकारचा प्रसार राहिलेला नाही आणि गणपती बाप्पांच्या कृपेनं सर्व परत सुरू झालेलं आहे। मार्केटमध्ये फिरत असताना आपल्याला काय नवीन गोष्टी आढळून आलेल्या आहेत? आपल्या जामनेर शहरामध्ये गणेश उत्सवाचं आगमनापुरती इथे खूप सुंदर असं मार्केट भरलेलं आहे आणि छान अशा गणेश मूर्ती आपल्या जामनेरमध्ये आलेल्या आहेत आणि सजावटीचे दुकानं खूप सुंदर आहेत। जामनेरला खूप मार्केटला शोभा आलेली आहे, खूप चांगले दुकानं आहे। चांगलं
आणि मूर्ती खूप सुंदर आलेली आहे। आता मार्केटमध्ये थोडी थोडी गर्दी वाढत आहे, उद्या तर भरपूर गर्दी येणार आहे। बाबा, कोरोनाच्या कालखंडानंतर या वर्षी बाजारपेठेमध्ये आपल्याला काही फरक जाणवतोय का? हां, आता थोडी लोकांची गर्दी वाढलेली आहे, गर्दी करताय, गणपती बसत आहे। कोरोना पिरियडमध्ये जरा लोक घाबरत होते, कोणी येत नव्हतं, आता ते सुरून झालं सर्व मार्केटाचा। कसले दुकान आहे? आम्ही गणपतीची पूजा विकतो दरवर्षी इथं। किती वर्षापासून आहे इथं? जरी आता इथं दुकान लागल्यापासून आम्ही 3 वर्षापासून इथं दुकान लावतो आहे, पण आमची चौकामध्ये, गांधी चौकामध्ये आमची जुन्या 40 वर्षापासून आमच्या आजोबा असल्यापासून त्यांचं दुकान चालतं आहे, आणि आम्ही गणपतीची प्रत्येक देवदेवतांची प्रत्येक पूजा आम्ही विकत असतो, आणि जसं सीझन असतं तसे आम्ही पूजा विकतो। आता नागरिकांकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आहे? हां, नागरिकांकडून चांगल्या प्रकारचा आम्हाला मिळतो आहे प्रतिसाद, आणि आम्ही चांगल्या चांगल्या म्हणजे ज्या वर्षी जे रेट असतात त्या रेटने आम्ही आमची पूजा देण्याचा प्रयत्न करतो। आता काही रेट वाढलेले आहे का सामान? हां, सामानचे रेट तर वाढले असतात, दरवर्षी वाढत असतात, त्याची कॉस्ट वाढते, पण आम्ही ज्या वर्षी ज्या रेटनं आम्ही देतो कॉन्स्टंटली त्या रेटने आम्ही देतो, म्हणजे आमचा बेनिफिट जरी कमी झाला असला आमचे मार्जिन, तरी आम्ही त्याच रेटमध्ये देण्याचा प्रयत्न ग्राहकांना देत असतो। आपल्यासोबत गणेश मूर्ती विक्रेते विजूभाऊ झलवार आहे, आपण त्यांच्याकडून या गणेश मूर्तींच्या किमतींबद्दल आणि कुठून आणल्या आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। विजूभाऊ, आपण नमस्कार, विजू झलवार बोलतो आहे। मी कमीत कमी 10 वर्षापासून हा गणपती बाप्पांचा आम्ही व्यवसाय करतो, चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आम्हाला मिळतो इथे जामनेरमध्ये, आणि खूप कमी रेटमध्ये आम्ही लोकांना मूर्त्या घरोघरी त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो, चांगल्या डिझाईनमध्ये डेकोरेशन केलेल्या, डेकोरेशन वगैरे करून व्यवस्थित प्रकारे आम्ही मूर्त देतो। लोकांचा आमच्या विषयी खूप काही चांगलं प्रेम आहे, आणि आमचे 7-7 वर्षापासून 8-8 वर्षापासून लोकां आमच्याकडे येतात। त्या गणेश मूर्ती आपल्या फोनवरती पण बुक होत आहे? हो, फोनवर पर बुक करतो आहे आपण, त्यांना होम डिलिव्हरी पाहिजे त्यांना ते पण आपण सुविधा देतो आहे। आपल्याकडे ज्या मूर्ती उपलब्ध आहेत त्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत? भरपूर दगडूशेठ हलवाईच्या आहे, लालबागच्या आहे, भोले शंभूमध्ये पण आहे, भरपूर अशा व्हरायटी आणलेल्या आहे की लोक खूप इच्छुक होतील घेण्यासाठी आणि त्यांनाही आवडेल, त्या हिशोबानं आपण आणलेलं आहे। आपण नेमक्या मूर्त्या कुठून कुठून आणलेल्या आहे? हे आपण नाशिक गेलो होतो, नाशिक मुंबई, चांगल्या चांगल्या डिझाईनीज आपण लांबून आणलेल्या आहे। गिराईकांकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद खूप छान मिळतो आहे, असं लोकांच्या मनामध्ये असं काही द्वेष नाही की खूप रेट लावताय का असं काय काही नाही, व्यवस्थित प्रकारे आपण त्यांना हँडल करतो आणि कमी रेटमध्ये चांगली मूर्ती देतो। आपल्यासोबत होते विजूभाऊ झलवार, गणेश मूर्ती विक्रेते, यांनी आपल्याला गणेश मूर्तींबद्दलची वेगवेगळ्या पद्धतीची माहिती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे। तसेच बाजारामध्ये गणेश मूर्तीसहज इतरही सजावटीच्या वस्तू आलेल्या आहे। विलास डाकरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।